सांगली जिल्ह्याची कबड्डी खेळाडू उत्कृष्ट रायडर श्रावणी उत्तम भोसले हिची महाराष्ट्र राज्य किशोरी गट कबड्डी संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघात सलग 3 वर्ष श्रावणी भोसले हिची निवड होत असून यावर्षीची तिची निवड अन्यायकारक असल्याची चर्चा क्रीडा क्षेत्रात होत आहे. भारतीय असोसिएशन कबड्डी महासंघाच्या मान्यतेनं बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं 31 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत 33वी किशोरीगट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाटलीपुत्र क्रीडा संकुल कंकरबाग पाटणा बिहार येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात वाळवा तालुक्यातील बावची या ग्रामीण भागातील शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघाची खेळाडू श्रावणी भोसले हिची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. उत्कृष्ट चढाई हे तिचे वैशिष्ट्य आहे. NIS कोच अजित शेळके यांच्याकडून श्रावणी भोसले ही कबड्डी खेळाचे ज्ञान घेत आहे. महाराष्ट्राच्या संघात ही सलग 3रा तिची निवड झाली आहे. 2 वर्षापाठीमागे उत्कृष्ट खेळ करून देखील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीनं श्रावणी भोसले हिची निवड केली नव्हती. त्यावेळी स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी कान उघडणी केल्यानंतर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननं स्वतःची चूक सुधारत श्रावणी भोसलेची महाराष्ट्र संघात फक्त निवड न करता तिची उपकर्णधार म्हणून निवड केली. अशी लोकप्रिय खेळाडू जिची यावर्षी महाराष्ट्राची कर्णधार म्हणून निवड होणं अपेक्षित असताना मात्र सर्वांच्या अपेक्षा विपरीत पुन्हा एकदा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीनं जाणून बुजून श्रावणी भोसले हिची महाराष्ट्राच्या संघात उपकर्णधार म्हणून निवड करून तिच्यासारख्या उत्कृष्ट कष्टाळू मेहनती खेळाडूवर अन्याय केला असल्याची चर्चा सांगली जिल्हा कबड्डी क्षेत्रातील कबड्डी प्रशिक्षक कबड्डी खेळाडू यांच्यामध्ये होत आहे.